हरिओम श्रीराम अंबज्ञा मी रशिका विरा पोलेकर श्रीवर्धन उपासना केंद्र मी दोन एकोणीसशे नव्याण्णवपासून बापूंच्या म्हणजे बापूंच्या सेवेत आहे म्हणजे मी खूप गरीबाच्या ह्याच्यातून मला लोकं खूप नाव ठेवायची कसं काय बोलायची पण मी तेवढं सहन केलं गरीब असल्यामुळं कोणाला बोलता आलं नाही पण ते गरब गरीब परिस्थिती माझी बापूंनी ठेवलीच नाही आता माझ्या मुलांनी पनवेलला ब्लॉक घेतला आहे हां त्या ब्लॉगमध्ये घ वास्तुशांती करताना मी आपली मनात म्हणते माझ्या मुलाला पटणार नाही पण काय करू तो मला सांगतो तू कर पण मला काय सांगू नको करायला म्हटलं बापूचा एक फोटो आलं असतं बरं झालं असतं पण बाजूचा शेजारी त्यावेळेला म्हणजे श्रीवर्धनची शेजारी तिथे असतात ते आले त्याने ना मला मोठी एक प्रेम आणून दिली विठोबाची म्हटला हा माझा बापू झाला आहे आणि ती विठोबाची प्रेम मी तिथे लावायला राहुलला बोली लावणार काय रे ही का मी गावायला नेऊ ना आई मला ती लावायची आहे तर म्हटलं चालेल लावती आणि माझा अनुभव सांगते माझ्या मुलीचं सा लग्न ठरताना त्यावेळेला आमच्या घरावर म्हणजे ती लोकं आलीत बघून गेलीत माझ्या मुलीला नागावची आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घरावर वीज पडली वीज पडली समोरची लोकं आम्हाला सांगतात तुमच्या घरावर काहीतरी पेटतोय माझे मिस्टर तिथं बसलेले होते पण त्यांना सांगता येईत ना की घरात काय पेट घरावर काय पेटतोय तो बघ बग... तर ते काहीच बोलत नाहीत आणि घरात एवढा दणका बसला दणका बसल्याबरोबर माझा मुलगा खोटे म्हणजे खोलीत असा उभा होता त्या कोब्यावरून वरती उडाला आणि तीन एखाद तीन मिनटं तो बेशुद्ध होता म्हटलं असं काय झालं बघता येतं सगळे स्विच मेन स्विच हे ते सगळे उडाले होते कॉम्प्युटर बंद होता म्हणून त्याचं मी हे काढून ठेवलं होतं म्हणून नाही तर त्या दिवशी भरलेले सिलेंडर घरात होते तरी पण ते बापूने आवरले हां तो एक अनुभव झाला आणि नंतर मग मी मुंबईला गेली बापूंना पत्रिका द्यायला बापूंना पत्रिका द्यायला गेली तर त्यावेळेला खारला हॅपी होममध्ये दे, पत्रिका देताना तिथे मला म्हणजे उशीर झाला पोचायला त्यावेळेला मग एक माणूस होता तिथे त्यांना म्हटलं मला आत जायचं आहे तर बोलते ताई आता इकडून दरवाजे बंद झाले आता तुम्हाला सोडता येणार नाही ना। म्हटलं मला फक्त पत्रिका द्यायची आहे दादांना बाकी काय नाही तर मग त्यांनी सोडली मला दादांच्या तिथे गेली दादांना म्हटलं दादा दा, हे माझे होणारी जावं आहे आणि ही माझी मुलगी यांचं आता लग्न आहे त्याची मी पत्रिका द्यायला आले दादा म्हण म्हणाले द्या दादांशी पत्रिका दिली दादांना म्हटलं एक ये ना द्या एक बापू ना द्या एक तुम्ही घ्या पण लग्नाला अवश्य या दादा म्हणतात काळजी करू नको आम्ही शंभर टक्के लग्नाला येऊ मग मी बाहेर पडताना दादानं म्हटलं दादा मी खूप अडचणीत आहे हे दा बापूनं सांगायला नको दादा म्हणाले काय एवढी अडचण म्हटलं मी माझ्या मुलासाठी पैसे दिले तिकीकडे तर ते पैसे मला कसे मिळतील तो माणूस म्हणजे ऑर्डर घेऊन आलेला कामासाठी कामासाठी दिलेले पैसे ऑर्डर घेऊन आला पण तो ऑर्डर आणतानाच कोमात गेला कोमात गेला म्हटलं आता हे पैसे आपले जाणार आहेत एक लाख त्याला दिलेले म्हटलं आता काय करायचे तर नंतर मग तो पन सहा महिन्यांनी शुद्धीत आल्यावर त्यांनी फोन केला की तुमचे पैसे आणि घेऊन जा ऑर्डर कॅन्सल झाली ना ऑर्डर मिळालेली कॅन्सल झाली बारामतीला शिक्षकाच्या नोकरीवर ऑर्डर आली होती माझ्या मुलाला पण ती कॅन्सल झाली उशीर झाल्यामुळं आणि नंतर मग दादांनी मी बाहेर पडली दादा म्हणतात जा तू काय काळजी करू नको तुझ्या पैसे त्या ह्याच्यातून हॅपी होममधून मी बाहेर आली बाहेर आल्याबरोबर मला पंधरा मिनटातच फोन आला की तुमच्या अकाउंटला पन्नास हजार जमा केले ही बापूची लीला होती आणि बापूने खूप माझ्यासाठी केलं आहे माझ्या मिस्टरांचे दारूसुद्धा सात म सात वर्ष झाली सोडल्याला आणि आता मी खूप संसारात सुखी आहे आणि मुलांच्या बाबतीत तर खरंच माझा बापू माझ्यासाठी खूप आहे श्रीराम अंब